त्यात पुण्यासारख्या ठिकाणी जर नोकरी करायची असेल तर खूप दिव्य करावं लागतं. अधिकारी विरोधात जायला मागत नाहीत आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय आणि त्यांचे वाचाळवीर तर काय काय बडबड करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचा इतिहास असा जो त्यांच्या विरोधात बोलेल त्याच्यावेळी तर काही षडयंत्र नसतात, त्याला जेलमध्ये कसं पाठवायचं, काय काय करायचं सगळे प्लॅनिंग केले जातात. खासदारांनी तर मला जाहीर कार्यक्रमात सांगितलं की दिलीप मोहितेच्या मी सगळ्या फाईल काढणार आहे आणि त्याला जेलमध्ये पाठवणार आहे. मला आता भीती वाटायला लागली खासदार साहेबांची. खासदार साहेब तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही. भैरवनाथ पतसंस्थेमध्ये तुम्ही काय घोटाळा केला आम्हाला माहिती आहे. तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये काय घोटाळा ते सुद्धा आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही असं कदापि विसरू नका की फक्त तुमचंच लक्ष आमच्याकडे आहे. आमचं तर लई बारीक आहे तुमच्याकडे. तुम्ही काय काय होतो की हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आणि असल्या गोष्टीला मी कधी भीक घालत नाही. येईल त्या प्रसंगाला आत्तापर्यंत सांभाळायला उद्या जाण्याची माझी तयारी आहे. पण असे पोकळ दिल्याच्या भानगडी करू नका. उद्या माझं जर काही बरं वाईट झालं आणि माझ्यावर अशा चुकीच्या पद्धतीने मागेही त्यांनी खासदारांनी प्रयत्न केला होता. मला मराठा मोर्चामध्ये एक वर्षानंतर त्याचं ऑर्गनायझर केलं होतं की मीच सगळा हा मोर्चा केला. 83 लोकांनी कधीच सांगितलं नाही की दिलीप मोहितेच्या सांगण्यावरनं केलं. खोटे साक्षीदार बनवले. 164 खाली त्यांची कोर्टात जावा गेले. 120 ब खाली मला त्याचं सूत्रधार तुम्ही बनवलं. आत्ताचे जे काही मंत्री आहेत ते मला सांगत होते साहेब आमचं काही म्हणणं होतं हे रोज त्या ठिकाणी उपासत. आताही त्याच्याच करता तुम्ही जो आता आणि सांगता मला खेड तालुक्यामध्ये जर काही करायचं असेल तर दिलीप मोहितेला बर्बाद करा, बदनाम करा, त्याच्याशिवाय होणार नाही. खेड तालुक्यातली जनता माझे कार्यकर्ते कदापि हे होऊ देणार नाही. कारण माझ्यावर तो प्रसंग आल्यानंतर तालुक्यात गाव भर तालुक्यामध्ये लोकांनी मोर्चे काढले की असं करणं दिलीप मोहिते शक्य नाही. दंगे धोपे करणं हे माझं काम आहे. मी ते आत्तापर्यंत कधी केलं नाही. वादाच्या भोवऱ्यामध्ये कधी पडलो नाही आणि उद्या कुणाचे श्रेय घेण्याकरता काही उद्योग केले अजिबी नाही. आणि म्हणून उद्या कदाचित निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटील असलं काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करतील. कार्यकर्त्यांनो सावध राहा आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद हे तुम्हाला मला दाखवून द्यायची. मग ती मार्केट कमिटीची निवडणूक असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पक्षाचं अस्तित्व असेल तर तुमचं माझं अस्तित्व राहील. म्हणून ज्या पवारसाहेबांनी तुमच्या माझ्याकरता आयुष्य वेचलं त्या अजितदादाने अनेक संकटाला सामोरे जाऊन तुम्हाला मला सगळ्या प्रकारची विकासाकरता मदत केली. या पक्षाला कुठेही कमी पेणा येणार नाही अशा प्रकारचं वर्तणूक करू नका. एकजुटीनं ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करा एवढीच विनंती माझी आपल्या सर्वांना आहे.